सुरुवातीला एक महत्त्वाचा रिपोर्ट, तो म्हणजे धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अनेक गावं पाड्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. डोळखाम येथील पाणी टंचाईची दाहकता दर्शवणारा हा लोकशाहीचा स्पेशल रिपोर्ट. मुंबईतून गाडीने निघालो की तासाभरात अगदी ठाण्याच्या कुशीत असलेल्या शहापूरमध्ये पोहोचता येतं. मुंबईपासून जेमतेम 100 किलोमीटरच्याही आत आणि ठाण्यापासून तर तास दीड तासाच्या अंतरावर मुंबईची तहान भागवणारा तालुका म्हणून शहापूरची ओळख. 3 मोठमोठी धरणं ज्याची नावं सतत आपल्या बोलण्यात येतात, कारणही तसंच आहे. जेव्हा जेव्हा मुंबईच्या पाण्याची गोष्ट निघते तेव्हा तेव्हा या धरणांचा उल्लेख येतो, भातसा, तांचा आणि वैतरणा. मुंबईच्या लोकांना याची ओळख म्हणजे ही धरणं भरली की मुंबईकरांना वर्षभर पाण्याची चिंता मिटली असं साधं गणित. पण ज्या भागात ही धरणं आहे तिथल्या लोकांची तहान कोण भागवतं असा प्रश्न आपल्या मनाला शिवतही नसेल, कारण जिथनं पाणी येतं तिथं तर मुबलक पाणी असणारच ना, ही आपली भाबडी समजूत. पण वास्तव फार भीषण आहे. हो, हाच शहापूर तालुका जो धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो, आणि हेच डोळखाम गाव जे धरणांच्या तालुक्यात वसलंय. बघा काय परिस्थिती आहे इथे. पाणी दिसतंय का? पाण्यासाठी पळापळ, ससे होलपट आणि मनस्ताप. नुसतं इतकंच नाही, लहान सहान पोरं असोत, तरुण तरुणी असोत किंवा वृद्ध महिला, सगळ्यांची एकच चिंता, प्यायला पाणी कधी आणि कुठनं आणायचं. डोंगराळ खडकाळ भागात रेल्वे पोहोचली, जवळच कसारा स्टेशनही आलं. इतकंच नाही तर महाराष्ट्राला समृद्ध करण्याचा दावा करणारा समृद्धी महामार्गही या गावाला लागूनच जातोय. मग इथं पाणी का बरं पोहोचत नाही, हाच प्रश्न आम्हालाही पडला होता. सारं पाणी मुंबईने नेलं आणि शहापूरवासियांच्या हातात राहिला केवळ रखरखाट, तहानलेला घसा आणि डोळे लावून वाट बघण्यासाठी कोरडा रस्ता. गावांमध्ये विहिरी आणि तलाव आहेत, पण ऊन वाढलं आणि विहिरी पडल्या कोरड्या. तलावांमध्ये इतकी घाण आहे की 20-20 वर्ष कुणी तलाव स्वच्छ करायला ना आलं ना तलावाची साफसफाई झाली. मग कोरड्या विहिरीत पाणी कधी येतंय याची वाट बघत बसण्याशिवाय पर्याय उरला नाही. तलावाकडे जाऊन बघितलं तर त्यातलं पाणी पिण्यासाठी सोडाच, अंघोळीसाठी आणि गुरांसाठीही ते घातक आहे. तेच पाणी वापरण्याची वेळ डोळखामकरांवर आली आहे. तो सदरचा तलाव हे पूर्णपणे दूषित झालेलं आहे. सदरच्या गाळातून साधारणतः 20 वर्षापासून कोणत्याही प्रकारचा गाळ काढलेला नाही आहे. तर सदरचं पाणी माणसांसाठी पिण्यायोग्य तर नाहीच नाही आहे, पण साधी जनावरंही हे पाणी पिऊ शकत नाही आहे. हे पाणी पिल्यामुळे जनावरांमध्ये रोगराई ही पसरते, त्याच्यामुळे जनावरांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. बरं, शहरापासून फार काही लांब आहे असं चित्र नाही. मग प्रशासन पुढाकार घेऊन निदान जे उपलब्ध आहे त्याची देखरेख ठेवून गावकऱ्यांना मदत करण्याकरता कधी पुढे येणार? महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जर गाल सफाई जर केली आहे तर त्यामधील गाल काढून ते पाणी पिण्यायोग्य करता येईल. लोकशाहीच्या माध्यमातून मी ग्रामपंचायत फुगाले यांना असं आवाहन करतो आहे की तुम्ही लोकांकडे लक्ष द्या आणि सदर कामं ही मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करा, जेणेकरून लोकांची आपल्याकडे भावना योग्य प्रकारे व्यक्त करतील लोक. गावातल्या लहान सहान मुलांसह विद्यार्थी, वृद्ध महिला अशी अख्खी कुटुंबच्या कुटुंब केवळ पाण्यासाठी वणवण करीत असतात. सारं काही सोडून केवळ पाण्याच्या मागे दिवस रात्र घालवतात, पाण्याच्या थेंबासाठी आपलं आयुष्य वेचतात. तुळजाने पाणी भरता भरताच आम्हाला तिच्यावर ओढवलेल्या या संकटाचा पाढाच वाचला. हौसे मौजेच्या खेळण्या बागडण्याच्या वयात कॉलेजला सुट्टी पडली म्हणून आनंदात असलेली तुळजा मात्र सगळी मौज मजा विसरून पाणी भरण्यासाठी तळाशी गेलेल्या विहिरीतनं पाणी शेणते.
आणि रणरणत्या उन्हात सूर्य डोक्यावर असताना पाण्याच्या घागरी डोक्यावर वाहण्यात दिवस घालवतीये. सुट्या लागून 1 महिना झाले आणि पाण्याची अशा अव्यवस्था असल्यामुळे अभ्यास पण नाही होत आणि मैत्री बरोबर वेळ पण नाही मिळत खेळायला एन्जॉय करायला. पाण्यामुळे मग रात्र दिवस जागावं लागतं. 2-3 तास असे जातात पाणी भरण्यातच. मग टाईम असं वेळूच निघून जातो. मग अभ्यासाला पण नाही टाईम मिळत नाही. मैत्री बरोबर खेळायला पण नाही टाईम मिळत. माहेरवाशिणींसाठी हा संघर्ष 5वीलाच पुजलेला, तर सासरवाशिणींची काही वेगळी गत नाही. लग्न करून गावात आलं की कमरेवर आणि डोक्यावर येतो रीता हंडा. पिढ्यान पिढ्या हेच सुरू आहे. सकाळी उठायचं, पायपीट करत घरापासून दूर असलेल्या विहिरीवर जायचं, पाणी शेंदायचं आणि मिळाला तर एखाद दुसरा हंडा डोक्यावर घेऊन उन्हा तान्हातनं परत घरी यायचं. दिवसभर हेच करत राहायचं. उन्हाळा आला की या सासूरवाशिणींना धास्तीच भरते. मग हातपाय दुखतात, डोकं तापतं, ताप येतो. आयुष्य उलटून जातंय, पण पाण्याचा रिकामा हंडा काही डोक्यावरून उतरत नाही. नातानात आमचे हातपाय दुखतात. उन्हाळ्यामध्ये राहून आम्हाला पाण्याची टंचाईमुळं हे डोकं तापतं, ताप येतात. पिढीन पिढी गेली ती अशीच आहेत. याच पाणी भरतात. माझं लग्न होऊन 20-30 वर्ष झाले असतील. तिथून मी हे पाणी भरते. याच टिपून टिपून भरते. विहिरीजवळचा संघर्ष तर मेटाकुटीला आणणारा. जीवावर उदार होऊन तळ गाठलेल्या विहिरीत उतरायचं आणि टिपून टिपून पाणी वेचायचं. बरं, इतका संघर्ष करून हाताला गवसत काय? तर विहिरीचं पाणी प्यायला सुद्धा तोंडात घालावंसं वाटणार नाही. दिसतानाच त्याचा तांबडा रंग डोळ्यांना खुपेल असं. जीवाचं रान करून शेवटी हाती येतो तो गढूळ पाण्याचा हंडा. याच गढूळ पाण्याच्या हंड्यासाठी विहिरी शेजारी बसून रात्र जागून काढावी लागते. पोरी बाळींपासून आजीबाई कुणालाही हे शुक्ल काष्ट चुकलेलं नाही. पाणी नाही भेटत काय नाही. तिकडून आम्ही ना तो दर्रा आहे ना, तुम दर्रा दावा तो मालक था. तिकडे एक बावडी आहे, तो येतो याच्या अंडा घेऊन येऊ येऊ डोळीवर. इथं रात असं झोप आहे असं याय करते. असे झाडं काय नाही, ते बावडी त्याचा जा झोपतो. असं त्या गौतमांनी जर काय जर चावलं बिवलं म्हणजे कसं होईल. भर दुपारी विहिरीच्या बाजूला असलेल्या झाडाच्या सावलीत डोळे रस्त्याकडे लावून टँकरची वाट बघत बसायची. टँकर येईल आणि विहिरीमध्ये पाणी सोडेल, मग आपल्याला हंडाभर तरी पाणी मिळेल. या भाबड्या आशेपोटी या महिला झाडापाशी बसून टँकरची वाट बघतात. हे चित्र दररोजचं आहे. टँकर येतो आणि एकच झुंबड उडते. मग ज्याला मिळेल तो हंडाभर पाणी घेतो आणि आजचा दिवस सुटला या आशेवर हंडाभर पाणी घेऊन घरी जातो. 3-3, 4-4 तास टँकरची वाट पाहत बसणं हे दररोजचंच. अख्खा दिवस जातो पाणी भरण्यात. नुसतं 2-2 तास वाट पाहायचा राहतात. टँकर कधी येईल, जेव्हा येईल तेव्हा टँकरचं पाणी भरतात भेटतात. एक दिवस जातो. टँकरने जर पाणी नाही आलं तर 1-1, 2-2 दिवस भांडी तशीच राहतात. रातभर बाया झोपा मोडी त्यात, घरची कामं तशीच घरामध्ये पडून राहतात. दिवस घालूनही घरातल्या कामांकडे कोण बघणार, ती कोण करणार याचा घोर जीवाला. घरातली कामं राहतात, जेवण बनवायला एक एक पाण्याच्या हंड्याची वणवण, संतापून कपडा लत्ता कसा धुवायचा हा प्रश्न उभा ठाकतोच. कधी कधी तर टँकर पण येत नाही. मग तहान भागवावी लागते ती झऱ्याच्या गढूळ पाण्यावर. मग सोबत येतं ते आजारपण. टँकर नाही आलं तर मग गढूळ पाणी जिऱ्याचं पेतो. काही बावडेला राहतात थोडंसं पाणी, ते घरी घेऊन जातात. विहिरीतनं कसंबसं पाणी काढायचं. लालसर गढूळ दिसणारं पाणी गाळून घेतलं तरी ते काही बदलायचं नाव घेत नाही. त्याच गढूळ पाण्याचा हंडा डोक्यावर घ्यायचा, हंड्यावर हंडे चढवायचे, काखेत भरलेली कळशी घ्यायची, पुन्हा कसरत करत घराकडे चालू लागायचं.
काय सकाळी उठल्यापासून आमचे पाणीच चालू असते. रोजगार आम्ही काय भेटत नाही काय नाही. नुसतं सकाळी उठायचा पाणी भरायचा. कधी वर जातोय पाणी भरण्यात. घरचं काय काम नको काही नको काय धुणं नको काय नको. नुसतं काय पाणीच भरायचं. काय पाणी भरलं मग काय घराक एवढं लक्ष देता येत नाही ना. नुसतं पाणी भरलं का मग तेव्हा लक्ष द्यायचं घराक. काही महिलांनी हा त्रास वाचवायला एक शक्कल लढवली. मग आला गाडीवाला हंडा. यामुळे जरासा त्रास कमी होत असला तरी आडात नसलेलं पाणी पोहऱ्यात कुठून येणार. सदन सदैवा नाही टाइम होतो ते मग ते गाड्या आणतो पाण्याला. मग ते गाड्याने एक दोन खेपणे जाव मग थोडासा आराम भेटतो. टाईम होतो आम्हाला जेवण कराय काय काम कराय. आमचे घरे आवराय लागते. माणूस जगतोय आयुष्यावर. आज ना उद्या हे चित्र बदलेल. पण मुक्या जनावरांना काय द्यायचं याचीही चिंता त्याला सतावतीये. गोठ्यातल्या गुरांची निगा राखायची कशी आणि त्यांना पिण्यासाठी कुठलं पाणी द्यायचं हा प्रश्न गावकऱ्यांना सतावतोय. पाण्याअभावी गुरांना देखील रोगराईचा सामना करावा लागतोय. आम्ही जंगलात नेतो ना तिकडं नाल्यातून टापून टेपून पाणी पाजतो. त्याला चारा पर नाही भेटत. त्याच्यामुळे रोगराई जास्त होते गडूळ पाणी पिल्यामुळे. पाण्यापासून गुरांचे अतोनात हाल होतात. पुरेसं पाणी न मिळाल्यानं गुरं मरतात आणि गढूळ पाणी प्यायल्यानं गुरा आजारी पडतात अशा विवंचनेत शेतकरी सापडलाय. गुराला पाणीच नाही टापून टेपून आणायला लागतं. त्याचा ते पाजायला लागतात. त्याच्यामुळे गुरं मारून जातात पाणी न भेटल्यामुळे. संपूर्ण आयुष्य गेलं या पाण्यापायी. धरणं आली ती मुंबईसाठी पण गावात ना बावड्या आल्या ना नळ योजना. काहीतरी आम्हाला पाण्याची व्यवस्था करा. कुठे धरणं बांधून द्या चांगले बावडे बांधून द्या. काहीतरी गावात नळ आणायची योजना करा. तरच आमची मुलं बाळाला पुढची पिढी चांगली जाईल ना सुचते. नेते आले की टँकर गावात येतो. नेते गेले की हळूहळू टँकर पण बंद होतात. कोण लक्ष देणार या प्रश्नाने डोळखामकरांना आयुष्यभरासाठी घोर लागलाय. चिता काम करून टाकून पाणी राखायला लागतं. आम्हाला रातभर इट बसायला लागते झोपायला लागते. आणि आम्ही येटून तेटून पाणी योग्य अंडा जेवून येतो. लहान लहान मुलं टाकून येतो आम्ही रातभर इट बसतो. या ठिकाणी जी आहे ती रेल्वे ही आता येऊन पोहोचलेली आहे. अगदी काही हाकेच्या अंतरावरतीच ह्या ठिकाणी कसरा रेल्वे स्थानक आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही जे काही काम पाहत आहात ते समृद्धी महामार्ग म्हणजेच की महाराष्ट्रातील सर्वात वेगवान महामार्ग समजला जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचं हे काम आहे. या ठिकाणी अगदी जलद गतीने सुरू आहे. आणि त्याचबरोबर ह्या समृद्धी महामार्गाच्या खालून जे रस्ते गेलेले आहेत तेच या गावांना जाऊन जोडल्या जातात. रेल्वे स्थानक असतील या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत. समृद्धी महामार्ग जो आहे तो या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे. तरी देखील या ठिकाणी अद्याप पाणी जे आहे ते पोहोचलेलं नाही आहे. आणि ह्याच सर्व गावांना जे आहे ते पाण्याच्या मोठ्या समस्या ज्या आहेत त्या भेडसावत आहेत. समृद्धी महामार्ग डोळखाममधून जातो. फक्त डोळखामचीच नाही तर आजूबाजूच्या अनेक गावांची हीच तर आहे. हाच समृद्धीचा महामार्ग या गावांमध्ये पाणीरूपी नळातून कसा येणार याचा टाहो शहापूरवासीय कोरड्या घशानं फोडतात. कॅमेरामॅन आदित्य देसाईसह शुभम कोळी, शहापूर. आणि अजूनही रिपोर्ट पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.